जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दल तर्फे काँग्रेस सेवा दल पक्षाचे नवापूर तालुका अध्यक्षपदी विपिन कैलास गावित विसरवाडी तालुका नवापूर यांची निवड करण्यात आली आहे। या बाबत नियुक्तीपत्र नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक व नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष नरेश पवार यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी विपिन गावित यांची नवापूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कोकणी, पंचायत समिति सदस्य शिवाजी गावित, संतोष चौधरी, बालामराईचे सरपंच चंदू गावित, तिळासर डाबरीचे सरपंच सुभाष गावित, खोकसा सरपंच सुनील गावित, बोरपाडा सरपंच मनोज गावित, देवलीपाडा सरपंच प्रदीप गावित, भरत गावित, अनिल गावित, अमन गावित, सावरट सरपंच विलास गावित, बर्डीपाडा गावाचे जहागू गावित, संगा गावित, राजपाल गावित, मौलीपाडा सरपंच सुमन गावित, सोनपाडा सरपंच राजेंद्र नाईक, प्रकाश वसावे, महेंद्र जाट आदि उपस्थित होते। तसेच यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राव गुलाब शहा यांना पण नियुक्तीपत्र देण्यात आले। यानंतर नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या महासचिवपदी ॲडव्होकेट राहुल श्रीराम पाटील यांना पण नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। यानंतर नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या कार्याध्यक्षपदी एजाज इस्माईल बागवान यांची निवड करण्यात आली आहे। यांना पण आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। तसेच नवापूर शहराध्यक्षपदी सलमान रुबाब शहा यांची निवड करण्यात आली आहे। त्यांना पण नियुक्तीपत्र आमदार नाईक यांच्या हस्ते देण्यात आले आहे। यानंतर नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या महासचिवपदी ॲडव्होकेट राहुल श्रीराम पाटील यांना पण नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। यानंतर नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या कार्याध्यक्षपदी एजाज इस्माईल बागवान यांची निवड करण्यात आली आहे। त्यांना पण आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। तसेच नवापूर शहराध्यक्षपदी सलमान रुबाब शहा यांची निवड करण्यात आली आहे। यांना पण नियुक्तीपत्र आमदार नाईक यांच्या हस्ते देण्यात आले आहे। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले की सर्व नियुक्त पदाधिकारी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। सर्वांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागावे। सोनियाजी गांधी व काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आपण काँग्रेस पक्षाचे काम करीत आहोत। त्यांच्या मार्गदर्शनाने आपण चालले पाहिजे। काँग्रेस सेवा दल ही काँग्रेसची मुख्य संघटना आहे। त्यात अनेक संघटना आहेत। सामाजिक कार्य व तळागाळातील गरीब लोकांचे काम करणे हे सेवा दलाचे काम आहे। काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे। पक्ष वाढवणे व संघटन यावर भर देऊन कार्यकर्त्यांनी पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे। यानंतर नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष नरेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सरपंच व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नवापूर लाईव्हसाठी प्रेमेंद्र पाटील, नवापूर। करणार होतो परंतु कोरोनामुळं आम्हाला माहीतच आहे, त्यामुळे काही ते आपण छोटेखाने कार्यक्रमामध्ये जो समारंभ आहे किंवा नियुक्त पत्र आहे तो कार्यक्रम आपण इथे देतो आहोत। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणजे कार्याध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत। आणि सेवादल म्हटलं की खरोखर म्हणजे सामान्य म्हणजे जे काँग्रेसच्या मुख्य संघटना आहे त्याच्यामध्ये कॉलेज जीवनामध्ये NSVI आहे, महिला काँग्रेस आहे, तरुण याच्यामध्ये युवक काँग्रेस आहे, सेवादल आहे आणि मुख्य म्हणजे फादर काँग्रेस जे आपण सोनियाजींचं म्हणतो। असे सगळे ह्या महत्त्वाच्या संघटना आहेत मुख्य काँग्रेसच्या। याच्यामध्ये सेवादल म्हणजे सेवादलाचे जे आपल्याला नरेंद्र तुम्हाला सांगतीलच की जे कोणी म्हणजे प्रामुख्याने सामान्य गरीब जनतेचं काम म्हणजे सामाजिक जास्तीत जास्त सामाजिक काम करण्याचं दृष्टिकोन सेवादलाचा असतो आणि त्याच्या माध्यमातूनच आज नरेंद्रजींच्या आणि माझ्या हस्ते विपिनजी यांची नियुक्ती झालेली आहे, शहाजींची नियुक्ती झालेली आहे। ते काँग्रेस पक्ष बळकट मजबूत करण्यासाठी असं समजायचं नाही की फादर काँग्रेस मोठी का सेवादल मोठा का, हे खरं म्हणजे इक्वलच गोष्ट आहे। तर फक्त म्हणजे नरेंद्रजींना माहीत आहे तालुका अध्यक्ष असेल, सेवादलाचा अध्यक्ष असेल, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष असतील आणि युवक काँग्रेस असेल हे असेल, कारण जेव्हा अध्यक्ष राहतात मोठ्या आपण तर सामान्य दळातळामध्ये सामान्य जनतेचं काम प्रश्न हे सगळेच काम सोडवणारच आहोत।
परंतु जेव्हा अध्यक्ष म्हणून पदाधिकारी म्हणून मुंबईला गेलो किंवा मुंबई येणाऱ्या कोणी अधिकारी किंवा बाहेरचे आमदार असतील तर आपल्याला एक मान सन्मान मिळतो, उपस्थिती ओळखी होतात, ओळखीनंतर म्हणजे इतर सगळं कामं मार्गी लागतात तिकडे नाणा तर त्या आपण म्हणजे एक चांगले आपण पदाधिकारी नावलेले आहे ते निश्चितच काँग्रेस पक्षासाठी सोनियाजींचे हात रावजींचे हात मजबूत करण्यासाठी ते निश्चितच प्रयत्नशील राहतील. इतर कामकाजामध्ये सुद्धा काही अडचणी आल्या तर निश्चितच म्हणजे जेव्हा आमच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती झाली आहे तर आमचं जे करतं त्यांचं वरती पूर्ण आमचा म्हणजे आशीर्वादाचा पूर्ण हात पाठिंबा राहणार एवढं मी ग्वाही देतो आणि पक्षवाढीसाठी सगळ्यांनी आपण त्याचे हात वर काढण्यासाठी म्हणजे कारण आज आपल्याला इतर पक्षांचं नावं घेत नाही घेत नाही कारण जे आजचं राजकारण आहे ते जातीय वादी राजकारण होऊन गेलेले आहे आपल्या कारण आज सर्व जे आपण म्हणतो सर्व समाज जो जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे तो फक्त काँग्रेसच आहे. काँग्रेस पक्षाबद्दल बोलायचं झालं तर फार काही बोलता येईल परंतु आता काही जास्त बोलत नाही. 60 वर्षाचा इतिहास हा 60 वर्षाचा इतिहास आहे. कोणी बलिदान दिलं काय दिलं हे कमामा सर्वांना माहीतच आहे. म्हणून फक्त जो भारतीय जनता पक्ष आहे जातीयवादी पक्ष धर्माच्या नावाने फक्त मते मागतो. भविष्यामध्ये आज परिस्थिती आपण बघतो आहोत नुसतं धर्माच्या नावाने मतं मागण्यात काही अर्थ नाही. भारताची परिस्थिती आज बघायला गेलं तर आर्थिक परिस्थिती एवढी बिघड झालेली आहे. बँकेचे दोन अधिकारी आहेत ह्या आमच्यापेक्षा अजून ते जास्त अभ्यासू म्हणजे आर्थिक बाबतीत अभ्यासू आहे. आज इथे उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार शिरीष नाईक दादा बसलेले आहे. बाकी माझ्याबरोबर आहेत जिल्हा उपाध्यक्ष रहूप शाह, कार्याध्यक्ष इजाज भागवान, ॲडव्होकेट राहुल पाटील, तालुका अध्यक्ष विपिनभाई कैलास गावित, शहर अध्यक्ष सलमानभाई आज सगळं उपस्थित आहे. दादा माझ्यापेक्षा जास्ती बोलत आहे, त्यांना जास्ती माहिती आहे. मी तर सेवादलाचे आहे पण दादा असं आहे सेवादल हा जसं आर एस एचं मुख्य संघटक आहे जसं संघटक त्यांच्या लोकांचे आहे तसं संघटक आपला पण आहे. हे रिपचेटी आहे आदरणीय आपले सर्वांचे लोकप्रिय नेते खासदार राहुल गांधी साहेबांनी पण आम्हाला अजमेरला शिकवला. आम्ही शिबिरला गेले, आम्हाला वर्ध्याला पण शिकवला 2 ऑक्टोबरला. काँग्रेसमध्ये जे रिपची हंडी आहे आपली सेवादल या सेवादलला आपण काम करणं लोकांच्यापर्यंत पोहोचायचं लोकांना काही रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड काही रेशनिंग असेल त्या मदत करावे. बाकी माझ्यापेक्षा दादा जास्ती बोललं गेले. आदरणीय सोनिया गांधींचा पण आमच्यावर आशीर्वाद आहे. आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय विलासबाप अवताडे साहेब तसेच आमचे लाडके आदिवासी विकास मंत्री नामदार के सी पाडवी साहेबांचा आशीर्वाद आहे आमच्याकडं. नामदार आपलं माजी नामदार पद्माकर वडवी साहेब हे सर्व आम्हाला मार्गदर्शन करतील आणि निश्चित आम्ही पक्षाला वाढू पक्षाचे काम करू असे 2 शब्द मी गवाही देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.